नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये स्वागत। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे। जर वाटलं ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। सरकार जे करत आहे ते आपल्या हिताचं आहे, त्यामुळे गर्दी टाळा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय। येत्या 22 जून ऐवजी 3 ऑगस्टपासून अधिवेशन होणार। राज्यात अडकलेल्या मजुरांची योग्य ती ओळख पटवून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बस, रेल्वे किंवा इतर माध्यमातून येत्या 15 दिवसात पाठवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश। महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामामध्ये भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर, अमरावती जिल्हा द्वितीय क्रमांकावर। कोरोनावर मात करण्यासंदर्भात तसंच परस्पर राष्ट्रांचे संबंध दृढ करण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिलिपिन्सच्या अध्यक्षांशी चर्चा। गेल्या काही वर्षात संरक्षण सहकार्याबरोबरच इतर क्षेत्रात परस्पर संबंध दृढ करण्याविषयी दोन्ही देशांनी उचललेल्या पावलांबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं। राज्यांकडून मागणी प्राप्त झाल्यानंतर 24 तासांच्या आत श्रमिक विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील, असं रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। केंद्र सरकारनं N95 मास्कच्या किमतीबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसंदर्भातल्या कायद्यानुसार मास्कची किंमत ठरवावी। कोविड-19 साथीच्या काळात हे संरक्षक मास्क सर्वांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। धर्मनिरपेक्षतेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या विज्ञान, संशोधन, शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा रिचर्ड हॉकिन्स पुरस्कार यंदा साहित्यिक जावेद अख्तर यांना घोषित झाला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या सह अध्यक्षतेखाली राज्यातील तृतीयपंथीय यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावरील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची संरचना करण्यात आली आहे। डॉ शुभांगी पारकर, दिशा पिंके शेख, ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश। राज्यात आज 3,254 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर दिवसभरात 1,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले। राज्यात सध्या एकूण 46,074 ॲक्टिव्ह रुग्ण